ना समोसा कचोरी ना आलूपुरी ना आलूचा पराठा असं काहीही न बनवता आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने खूपच मस्त झटपट खमंग कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारी आजची रेसिपीही बनणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कच्चा बटाटा वरचे छिलके काढून कट करून स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे त्यामध्येच एक गाठी सोडलेलं लसण एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामध्येच एक घोट पाणी टाकायचं आहे आता हे वाटण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटतानी त्यामध्ये कशाचेही तुकडे नाही राहिले पाहिजे इतकं बारीक हे वाटण असलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने एक बाउल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी बारीक रवा घ्यायचा आहे आणि बटाट्याचं वाटण त्या पिठामध्ये घालायचं आहे आता घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला विसळून बिलकुल पाणी नाही टाकायचं तर हाताने पुसून टाकायचं आहे त्यामध्येच अर्धा चम्मच जिरं थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचं आहे कुठलेली लाल मिरची चवीनुसार टाकू शकता जर काळी मिरपूड वाटलेली असेल तर ती टाकली तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबिरी चवीपुरतं मीठ टाकून छान याचा आता गोळा हा चुरून घ्यायचा आहे आता चुरतानी पीठ थोडं सेलसर झालं तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवा तर या ठिकाणी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे गव्हाचं पीठ मी अजून टाकलेलं आहे आणि पीठ थोडं घट्टसर वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घ्या हे पा अशा पद्धतीने याचा गोळा हा चुरून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून हा साठा तयार करायचा आहे आता चुरलेल्या पिठाचे दोन भाग करायचे आहेत आणि त्याच्या दोन पोळ्या हे लाटून घ्यायच्या आहे आता पोळी लाटताना जास्त जाडी नाही जास्त पातळसरी नाही अशा पद्धतीने पोळी ही लाटून घ्यायची आहे आता लाटलेल्या पोळीवर जो आपण साठा तयार केला होता तो साठा चारी बाजूने फि पसरून घ्यायचा आहे आणि त्यावर दुसरी पोळी ठेवायची आहे त्यावरही तशाच पद्धतीने चारी बाजूला साठा हा पसरून घ्यायचा आहे आता पसरवल्यानंतर त्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आता रोल केल्यानंतर छान याला फिरून घ्यायचा आहे आता फिरवल्यानंतर त्याला अर्ध्या अर्ध्या इंचावर कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व कट झाल्यानंतर हाताच्या तळाच्या हाताने हे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तर सर्व मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आता हे करत असताना गॅसवर तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये ही मटरी सोडायची आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवर छान असे मठरीचे लेअर हे निघतील ले, हे पा अशा पद्धतीने जर बारीक गॅसवर तळलं तर, तर तेलकट होईल आणि फुल गॅसवर ठेव केलं तर आतमधून सॉफ्ट होईल पण मीडियम गॅसवर छान असे हे तळून निघतील तर पाहू शकता लेअरदार अशी ही मठरी आलूची तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरंही तळून घेणार आहोत तर मिडियम गॅसवर उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत ही आलूची मठरी तळून घ्यायची आहे खूपच मस्त आणि सोपी पद्धत आहे ही आलूची मठरी बनवायची आणि खूप झटपट अशी बनून ही तयार होते आणि महिनाभरसुद्धा घरात राहिली तरी बिलकुल खराब होत नाही आपण संध्याकाळी चहासोबत सकाळी येता जाता मुलं मोठे सर्वच जण खाऊ शकतील इतकी मस्त आहे याचा आवाजही आहे का किती कुरकुरीत अशीही झालेली आहे दिसायलाच इतकी मस्त दिसत आहे खाण्यासाठी तर खूपच मस्त आहे आता ही मठरी करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आलूची मठरी नक्की करून पहा